शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाचा आणि सगळ्या संपूर्ण शिवसेनेचा अपमान करणाऱ्या महासाहेबांचा आणि संपूर्ण भगिनींचा अपमान करणाऱ्या रामदास कदमांचा आता हा जो इथंच डायरेक्टली शिवसेने तुम्ही आला इथं असं बसून तुम्हाला म्हणलेलं नाही कुणालाही आपण जे सगळे असे आणि 86 ला आम्ही हा खोका त्या ठिकाणी उभा केला, लाकडी खोका उभा केला आणि तो मी स्वतः उभा केला. त्यावेळेला मी शाखा प्रमुख होतो मुळात आणि तेव्हा तो माझ्या नावाने त्या ठिकाणी मी खोका उभा केला. परंतु शहर शाखा शिवसेना माझी असल्याकारणाने शहर शाखेसाठी मी तो त्यांना तो चालवायला दिला त्या ठिकाणी की ह्याचा वापर तुम्ही करा. त्यापासून आजपर्यंत शिवसेना शहर शाखा म्हणून त्या ठिकाणी वापर होतो आहे. अनेक त्या ठिकाणी आघात झाले. गवळी सेना ज्या वेळेला या ठिकाणी आली त्यावेळेला तो खोका ताब्यात घेण्याचा गवळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला हे मला लक्षात आल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि जाऊन बसलो. ही ह्या जो खोका आहे तो माझा आहे म्हणून. आणि तेव्हा सूर्यकांत दळवी आमदारांनी मध्यस्थी करून हा विषय त्या ठिकाणी संपवला आणि पुन्हा शहर शाखेच्या ताब्यामध्ये आम्ही तो घेतला आणि मी तो ताब्यामध्ये घेऊन पुन्हा ते सुरू झालं. त्यावेळी नेमका वाद एवढाच आहे की त्या शहर शाखेमध्ये हे शिल्लक सेना आम्ही म्हणतो त्यांना, कारण 99.99% शिवसेना ही योगेशदादांच्या मागे आहे, शिंदेसाहेबांच्या मागे आहे. आणि ही शिल्लक जी सेना आहे त्यांनी त्याचा ताबा घेतला. शिवसेनेचा कारभार त्या ठिकाणी शिवसेना म्हणून चालला तर आम्हाला आनंद झाला असता, परंतु हे तिथे विघ्नसंतोषीपणा करतायत. मागच्या वेळेलासुद्धा त्यांनी योगेशदादा आणि रामदासबाईंच्या नावाने तिथं शिमगा केला समोर येऊन आणि त्या ठिकाणी घाणेरड्या शब्द अपशब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरले तरीसुद्धा आम्ही ते सहन केलं. आणि काल त्यांनी आमचे माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे घाणेरडी कृत्य करण्याचं काम हे त्या शहर शाखेमध्ये करतायत. त्याच्यामुळे निश्चितपणाने ह्याची चीड आम्हाला निर्माण झालेली आहे आणि यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. हा खोका माझ्या नावावर माझा खोका आहे आणि तो कुणाला त्या ठिकाणी बसवावं हा माझा अधिकार आहे आणि तो रितसर कायदेशीर मी त्या ठिकाणी करेन. आणि खऱ्या अर्थानं शिवसेना कुणाची हा निर्णय कोर्टाने दिलेला नाही. जेव्हा निर्णय हा कोर्ट देईल त्यावेळेला कुठल्या सेनेला मी तो खोका द्यायचा तो मी ठरवेन. त्या ग्रामपंचायतीवर राजेंद्र पेटकर हे सरपंच झाले आणि या खोक्याला आपण त्या ठिकाणी शिवसेना शहर शाखेचं कार्यालय म्हणून ग्रामपंचायतमध्ये नोंद केली. या कार्यालयाला नंतर मीटर घेण्याची वेळ आली तेव्हा मीटर हा माझ्या नावावर ह्या कार्यालयाला मीटर घेण्यात आला. तो मीटर जवळजवळ 25 वर्ष माझ्या नावावर होता. मधल्या कालखंडामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये गेलो, सुमारे 9 वर्ष मी राष्ट्रवादी होतो, परंतु या कार्यालयावर कधी अधिकार सांगायला मी आलो नाही. कारण ते शिवसेनेचं कार्यालय आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं तिथं एक अस्तित्व आहे, आपण म्हणतो स्मृती आहेत, आणि म्हणून त्या कार्यालयात आपण हात लावायचा नाही. ते शिवसेनेचंच कार्यालय आहे आणि म्हणून मी राष्ट्रवादी असतानासुद्धा मीटरवर माझं नाव असतानासुद्धा मी हे कार्यालय ताब्यात घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. कालांतराने या ठिकाणी शहर प्रमुख बदलले, अनेक शहर प्रमुख झाले. मधल्या काळामध्ये पप्पू रेडेकरना शहर प्रमुख केलं दापोलीचं आणि मग मधल्या काळामध्ये काही वेळा मीटरचं बिल भरलं गेलं नव्हतं आणि म्हणून सारखे तगादे होते आणि त्याच काळात मग ते मीटरचं बिल भरून त्याच्या नावावर तो मीटर करण्यात आला. या कार्यालयात कुठल्या प्रकारचा दस्त वगैरे काय प्रकार पद्धत नाही आहे.
ते म्हणत असतील मी या कार्यालयाचा मालक आहे, दस्त मी भरतोय, तर असा कुठलाही दस्त आजपर्यंत कोणी भरलेला नाही आणि अशा प्रकारची कधी नोटीस पण आलेली नाही. आणि त्यामुळे हे कार्यालय हे शिवसेनेचं आहे आणि कार्यालय ताब्यात घेण्याचा विषय करू नका, कारण जो शाखाप्रमुख होईल त्याच्या नावावर करायची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. ह्याचा अर्थ नाही, उद्या जर समजा कोर्टाने निकाल दिला की धनुष्यबाण तुमचं आहे, शिवसेना तुमची आहे, आम्ही स्वतःच्या हाताने चावी तुमच्या हातात देऊ. परंतु आजही धनुष्यबाण उद्धवजींच्या हातात आहे, आजही पूर्णपणे शिवसेना उद्धवजींच्या हातात आहे, हे जाहीर आहे, हे तुमचे मुख्यमंत्री म्हणत आहेत, आम्ही नाही म्हणत आहोत. आणि मग असं असताना जर तुम्ही अशी ताब्यात घेण्याची आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलात तर आमची शिवसैनिक गप्प बसणार नाही आहे.